2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा संकल्प पूर्ण करण्याच्या उद्देशाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एकात्मिक शेती पद्धतीचं तंत्र विकसित केलं आहे. या तंत्राचं प्रत्येक हवामान विभागात प्रात्यक्षिक होऊन त्याचा योग्य प्रसार होणं गरजेचं आहे असं विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर के पी विश्वनाथ यांनी सांगितलं. राहुरी कृषी विद्यापीठात आयोजित कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत ते बोलत होते. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि पुण्याच्या महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेने हे 3 दिवसीय बैठक आयोजित केली होती. सर्व कृषी विद्यापीठांनी मोठ्या प्रमाणावर गुणात्मक संशोधन केलं असून त्याचा वापर करून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं आहे. पण या प्रत्येक संशोधनाचं गुणात्मक विश्लेषण होऊन ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. नवीन वाण विकसित करताना उत्पन्नावर भर देण्याबरोबरच त्याची प्रत आणि पोषण मूल्यावर जास्त भर देण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत शास्त्रज्ञ, शेतकरी, अधिकारी उपस्थित होते.